दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडले. दिवाळीसारखा सण अंधारात जाऊ नये यासाठी शेतकरी आर्थिक अडचणींवर मात करीत बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. पण या बाजार समितीमधील अडत्यांकडून शेतकऱ्यांची वजनमापात लूट करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून असा आरोप सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. क्विंटल मागे किमान 100 ते 200 ग्रॅम वजनाची लूट केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय येथे अडत्या व व्यापारी असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. व्यापारी व अडत्यांची संख्या वाढविण्यात यावी, शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अन्यथा शेतकरी आक्रोश व्यक्त करतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर येथे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. सोयाबीन विकायला आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक 100 किलो मागे 100 ग्रॅम वजन जास्त लावले जात आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे. आज दिवसाला 1000 ते 1500 क्विंटलची खरेदी होत असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या एका पोत्यामागे 100 ग्रॅम वजन कपात केले जात असल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे आणि म्हणूनच आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी आक्रोश व्यक्त केलेला आहे. याचसोबत विक्री करत असताना अडत्यांची संख्या किंवा व्यापाऱ्यांची संख्या अधिक असण्याची गरज आहे. एकच व्यापारी एकच अडता शेतीमालाचा लिलाव करत असल्याने शेतकऱ्यांना योग्यता भाव मिळत नसल्याचे दिसते. ही शेतकऱ्यांची लूट थांबली नाही तर शेतकऱ्यांचा आक्रोश पुन्हा वाढेल.